बॉलिवूडमध्ये टिकायचा असेल तर सर्वांशी चांगले संबंध ठेवूनच काम केलं जातं जर तसं केलं नाही तर ते अंग्लट आल्याशिवाय राहत नाही पण मित्रांनो याच बॉलिवूडमध्ये असा एक सुपरस्टार आहे ज्याच्यासोबत ज्याने ज्याने पंगा घेतलाय त्याला भविष्यात संकटाचा सामना करावा लागलाय तो सुपरस्टार म्हणजे सलमान खान बॉलिवूडमध्ये सलमानशी पंग घेणं म्हणजे जणू पाण्यात राहून मगरीशी वाद घालण्यासारखंच बघा दबंग खानचा राग जेवढा चित्रपटात पाहायला मिळत नाही तेवढा तर याचा राग खऱ्या आयुष्यात सर्वांसमोर आलेला आपण पाहिलंच आहे आपण विवेक ओबेरॉय अरिजित सिंग यांसारख्या कलाकारांना सलमानची माफी मागताना वेळोवेळी वेड़ पाहिले पण यांच्याबद्दलचा राग कमी होईल तो सलमान कसला जरा थांबा आता आम्ही जे सांगणार आहोत ते जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल बॉलिवूडचा एक असा व्यक्ती आहे ज्याने मुद्दाम सलमानशी पंगा घेतला आणि त्याचं सलमान काहीही बिघडू शकला नाही या व्हिडिओत आपण त्याच्याबद्दलच पाहणार आहोत नमस्कार मी मृदुला हे आहे दैनिक बोंबाबों आणि तुमचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये हे बॉलिवूडमध्ये सलमानचे सर्वात मोठ्या फाईटपैकी एक आहे जी अवॉर्ड फंक्शनच्या वेळी झाली होती तीही म्युझिक कंपोजर मिथूनसोबत मिथूनला दोन हजार तेरा साली आलेल्या सुपरहिट आशिकी की टू चित्रपटातील तुम्ही हो या गाण्यासाठी सर्वोत्तम गीतकाराचा अवॉर्ड मिळाला होता त्याचं नाव पुकारलं गेलं तो स्टेजवर आला त्यावेळी सलमान होस्टिंग करत मूड होता आपल्याच मस्तीच्या मूडमध्ये होता पण मिथूनचा मूड जरा वेगळाच होता कारण याच्यात थोड्या वेळापूर्वीच अरिजित सिंगचा किस्सा झाला होता आणि ते सर्वजण आपल्या ॲवॉर्डसाठी सहा तास वाट पाहत होते मग विचार करा मित्रांनो आपलं कोणतंही काम जर अर्धा तास लांबणीवर गेलं तरीही आपल्याला किती संताप होतो मग त्या मिथूनचं तर कसं झालं असणार याची आपण कल्पनाच केलेली बरी पुढे त्याचं नाव पुकारल्यावर तो स्टेजवर गेला आणि ॲवॉर्ड घेतल्यावर सर्वांना थँक्यू म्हणायचं सोडून तो सर या गाण्याने सर्वांना झोपवलं नाही तर जागवलं आहे अर्जितनं हे गाणं खूपच पेशन्सनं गायल्याचं तो म्हणाला यानंतर सलमानही त्याच्या अंगात म्हणाला की आम्ही तरी काय करू बुवा तुझा सिंगर झोपत झोपत आला आहे मिथूननं इतकं बोलल्यानंतरही सलमानने सिच्युएशन सांभाळली आणि चेष्टा करत त्या मिथूनचं पाय धरू लागला इतकंच नाही तर तो त्याची माफीही मागू लागला सगळं हसत खेळत सुरू होतं पुढं सलमान मिथूनचे हे सांगण्यासाठी मदत करत होता की तो जेव्हा उठला तेव्हा त्याच्या खुर्चीवरील नेमटॅग त्याच्या पॅन्टला लागलं होतं तेच काढण्याचा प्रयत्न सल्लूभाई करत होता पण दिल हे की मानता नाही यासारखंच मिथून त्याला काढूच देत नव्हता त्यावेळी सलमान म्हणाला की चांगलं करायला जावं आणि फसावं पुढं मिथून स्टेजवरून जाऊ लागला तेव्हा सलमाननं त्याला पॅन्टला लागलेला तो टॅग काढण्यास सांगितला मात्र तरीही मी कदाचित माहीत नव्हतं की त्याच्या पॅन्टला काहीतरी तरी लागले यावेळी अवॉर्ड देण्यासाठी स्टेजवर आलेल्या राकेश ओमप्रकाश मेहरांनी त्याचे ते स्टिकर काढले यावर सलमान मजेत म्हणाला की तुझ्या सिंगरने चिटकवलेला असेल यानंतर मी सलमानच्या हातातनं माईक घेतला आणि म्हणाला की सर सहा सहा तास बसून ठेवलं तर ते तसंच होईल यानंतर एवढ्या वेळापासून सायलेंटली घेणारा सलमान अचानक पेटला तो म्हणाला वा आज तर सगळेच देत आहेत यानंतर तो जोरात ओरडला आणि मी तुला म्हणाला चलो निघलो सलमाननं असं म्हणताच अख्ख्या अवॉर्ड फंक्शनमध्ये भयान शांतता पसरली तिथं उपस्थित दिग्गज प्रोड्युसर आणि डिरेक्टरीही पाहत होते त्यात सलमानचे वडील सलीम खान आणि भाऊ अरबाजही होते सलमानच्या हातातनं मिथूननं माईक घेतला आणि म्हणाला मी नाही घाबरलो सर ज्या कॉन्फिडन्सनं मिथून बोलला होता त्यावरून सर्वांना समजलं होतं की हा पट्ट्या खरंच सलमानला घाबरलेला नाही त्यामुळे सलमानकडेही हे चेष्टच उरकण्याशिवाय इतर ऑप्शन नव्हता त्यानं मिथूनला हक हो करत स्टेजवरून खाली पाठवलं यानंतर मात्र मिथूनने मीडियासमोर कधी काही म्हटलं नाही आणि जरी मीडियानं त्याला विचारलं तरी तो एवढंच म्हणायचा की मला जे फील झालं ते मी म्हणालो त्यानंतर आजपर्यंत अशी कोणतीही बातमी आलेली नाही की मिथूनला सलमानची गरज आहे तो आजही त्याचप्रकारे आपलं काम करतो आहे जसं तो आधी करायचा तसंच अनेक अवॉर्डही त्याने जिंकले त्यानं अनेक चांगली गाणी दिली जशी की एक विलन हाफ गर्लफ्रेंड हमारी अधुरी कहाणी यासारख्या चित्रपटात तो गेस्ट कंपोजर होता महत्त्वाचं म्हणजे कबीर सिंगमधलं तुझे कितना चाहने लगे हम या गाण्यातही त्याचं योगदान होतं एकूणच काय तर सलमानसोबतच्या त्या पंग्यानंतर मिथूनच्या करिअरवर कसलाही फरक पडला नाही तर मित्रांनो तुम्हाला मिथून आणि सलमानच्या पंग्याचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा